मालमत्ता कराबाबत मनपा आयुक्तांनी पोलीस आयुक्तांसह घेतलेल्या बैठकीमुळे शहराचे राजकीय वातावरण चांगले स्थापले असून याचा दुष्परिणाम शहराच्या विकास कामांवर होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. मालमत्ता कराबाबत मनपा आयुक्तांनी पोलीस आयुक्तांसह घेतलेल्या बैठकीमुळे शहराचे राजकीय वातावरण चांगले स्थापले असून याचा दुष्परिणाम शहराच्या विकास कामांवर होणार असल्याचे चिन्ह बघावयास मिळत आहे. गेल्या काही वर्षांअगोदर जर महानगरपालिकेच्या राजकारणावर नजर टाकली तर अशा प्रकारचे काही शहरात घडले होते. तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांनी देखील अशा प्रकारे मनपाच्या पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या विरुद्ध अनेक कार्यवाया केल्या होत्या. यामुळे चिडलेल्या सर्व लोकप्रतिनिधी प्रकाश महाजन यांच्या विरोधात मतदान करीत त्यांना शासन दरबारी परत पाठवले होते. मात्र हा सर्व प्रकार 5 ते 6 महिने चालला असताना शहरातील अनेक विकास कामे रखडली होती. पुन्हा एकदा अशा प्रकारचे काही मनपाच्या वर्तुळात सध्या घडत आहे. शहरात गेल्या 10 वर्षात किंवा त्याहून अधिक वर्षांपासून मालमत्ता कर न भरणाऱ्या शहरवासियांना खाक्यांचा धाक दाखवत मनपा आयुक्तांनी कर भरण्याच्या संदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र या लिस्टमध्ये शहरातील धनदानगे आणि पुढाऱ्यांचे नाव सर्वात वर असल्याने पदाधिकारी आणि नगरसेवकांना रुचले नाही. या कारणावरून त्यांनी मनपा आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले आहे. याच प्रकरणी मनपाच्या मुख्य सभागृहात काल विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या सभेत सर्व सदस्यांनी मनपा आयुक्तांना सभागृहाची माफी मागण्याचा आग्रह केला. मात्र आयुक्तांनी यास कसलाही दुजोरा न देता माफी मागण्यास नकार दिला. यामुळे मनपा पदाधिकारी आणि नगरसेवक यांना ही बाब रुचली नसून त्यांनी पुन्हा एकदा मनपा आयुक्तांना धारेवर धरले आहे. यामुळे मनपा आयुक्त आणि पदाधिकाऱ्या सुरू होणाऱ्या या राड्यात शहरातील विकास कामे रखडली जाणार आहे असं ऐकायला मिळत आहे.